संगीताच्या तालावर लयबद्ध हालचाली म्हणजे ॲरोबिक्स, पण यामध्ये खेळ म्हणून करिअरही करता येतं. मुंबईच्या चैत्राली कर्वेनं नुकत्याच झालेल्या रशियन ओपन वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय. रिदम, स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ, ॲरोबिक्सचा उत्तम मिलाप. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी संगीताच्या तालावर केला जाणारा हा एक व्यायाम प्रकार. मात्र हा फक्त व्यायाम प्रकारच नाही, तर हा क्रीडा प्रकारही आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाही होतात. भारतात ह्या खेळाकडे खूप कमी जण व्यावसायिक क्रीडापटू म्हणून वळतात. मुंबईची चैत्राली कर्वे ही त्यापैकीच एक. तिनं ह्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक मारली आहे. रशियात नुकत्याच झालेल्या रशियन ओपन वर्ल्ड कपमध्ये चैत्राली कर्वेनं वैयक्तिक प्रकारात गोल्ड मेडल पटकावलं, तर सांघिक प्रकारातही गोल्ड मेडलवर नाव कोरलं. रशिया, इटली, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, कझाकिस्तान आणि मलेशियाच्या दिग्गज स्पर्धकांवर मात करत तिनं हे मेडल पटकावलंय. आमच्या गटामध्ये 10 मुली होत्या. त्याच्यातल्या मॅक्झिमम मुली रशियाच्या होत्या. त्यांचा सेट बघून आपल्याला कसा केला पाहिजे त्याचा विचार करून मग नंतर आमचं जसं सेट वगैरे होत गेले तसं मीन्स साधी कॉम्पिटिशन झाली. मी सेमीफायनलसाठी सिलेक्शन केलं. मग त्याच्यानंतर तिकडे गेल्यावरती माझा सेट मी तर केलाच, पण त्यांच्या सेटमधून मला अजून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सहावीत असल्यापासूनच चैत्रालीनं ॲरोबिक्स खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला 1 वर्ष कसून सराव केल्यानंतर तिला राज्य पातळी आणि राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि तिनं त्याचं सोनं केलं. चैत्रालीनं आतापर्यंत जवळपास 10 राष्ट्रीय विजेतेपदं मिळवली आहेत, तर इंडो भूतान चॅम्पियनशिपमध्येही गोल्ड मेडलवर नाव कोरलंय. अजय भांबरे आणि संजय पाटील यांच्या सहकार्यानं नंदिनी कोळसे आणि शंकर कोळसे यांच्याकडे ती सराव करते. चैत्राली ही फार खूप मेहनती मुलगी आहे आणि तिचा ती ॲरोबिक्स तिचा गेम असून ती रोप मलखामध्ये 2 नॅशनल आहे तिचा आणि स्केटिंग पण तिने केलं आणि ती भरतनाट्यममध्ये तिच्या खेळाकडे भरपूर चांगला याच्याने कल आहे. ती व्यायाम प्रकार करता आणि फार लक्ष देऊन करते आणि प्लस तिचं स्ट्रेचिंग बेंडिंग ती स्वतःहून फार हे करते आणि कोचेस तिला मदत करतात. चैत्राली सध्या भांडुपच्या रामानंद आर्या DAV कॉलेजमध्ये 11वीत शिकतेय. ती रोप मलखांबची राष्ट्रीय खेळाडू आहे. याशिवाय कथ्थकची 5वी परीक्षाही तिने दिली आहे. ॲरोबिक्स हा क्रीडा प्रकार भारतात जास्त लोकप्रिय नाहीये, मात्र चैत्राली सारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मेडलची कमाई केल्यानं आता भारतातही ॲरोबिक्स खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा क्रीडा प्रकार म्हणून पाहिलं जाईल आणि ॲरोबिक्सलाही प्रतिष्ठा लाभेल अशी आशा आहे. मेघा कुचिक, Zee Media, मुंबई.